आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून. छत्रपती संभाजीनगरचा पारा 43 अंशांवर जाऊन पोहोचलाय. संभाजीनगरच्या सातारा परिसरात 12 तास बत्ती गुल होती. नागरिकांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार केली आहे. फडणवीसांनी चौकशीचे आदेश सुद्धा दिलेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये एकीकडे पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय, तर दुसरीकडे अवकाळी पाऊस आहे. मात्र जिल्ह्याचा पारा आता सध्या 43 अंशांवर जाऊन पोहोचलाय. नागरिक उकाड्याने हैराण आहे. त्यात सातारा परिसरात तब्बल 12 तास वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो नागरिकांनी थेट महावितरणचे कार्यालय गाठत अधिकारी कर्मचाऱ्यांना जाब विचारलाय. तर यावेळी अधिकारी नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक सुद्धा झालेली पाहायला मिळाले. यावेळी नागरिकांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार केली. फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले. या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे. विजय, छत्रपती संभाजीनगरचा पारा सध्या 43 अंशांवर आहे आणि त्यात 12 तास बत्ती गुल, तर या संदर्भात अधिकची माहिती. नक्कीच प्रेरणा, जर बघितलं सध्या छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाड्यामध्ये जे आहे ते भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यातच जर बघितलं उन्हाचा पारा जो आहे तो 43 पार पोहोचल्याचा पाहायला मिळाला आहे. सलग तिसरा चौथा दिवस जो आहे तो छत्रपती संभाजीनगर मध्ये उन्हाचा पारा 43 वर पोहोचल्याचा पाहायला मिळतो. मात्र त्यामध्ये जर बघितलं तर महावितरणच्या चुकीमुळे जे आहे ते नागरिकांना आता उकडा सहन करावा लागत आहे. आता महावितरणकडून जर बघितलं तब्बल 12 तास जे आहे ते वीज पुरवठा खंडित करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरामध्ये हा प्रकार घडला होता, त्यामुळे जे आहे त्या परिसरातील जे नागरिक आहे ते संतप्त झाले होते. त्यांनी थेट आता शेकडोच्या संख्येने जे आहे ते महावितरणच्या कार्यालयावरती मोर्चा काढला. त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी त्यांची चर्चा झाली. मात्र त्या दरम्यान जर बघितलं अधिकारी आणि नागरिकांची शाब्दिक चकमक झालेली देखील आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर नागरिक जे आहेत ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आणि त्या तक्रारीमध्ये तक्रारी तात्काळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जे आहे ते निवारण केलं आहे आणि चौकशीचे आदेश जे आहे ते त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहे. धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.